अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। सध्या राष्ट्रवादी पक्षामध्ये दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे। जामनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्यासोबत असले तरी जामनेर तालुक्यातील बहुतांशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गटात प्रवेश केला आहे। बंगालसिंग चितोडिया यांच्या नेतृत्वात हा प्रवेश करण्यात आला असून 100 हून अधिक कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपले समर्थन दर्शवले। मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला आहे। जामनेर तालुक्यातील नाना पाटील तोंडापूर काँग्रेस ओबीसी प्रदेश सरचिटणीस किरण राजमल पाटील, काँग्रेस प्रदेश किसान सरचिटणीस राहुल रमेश पाटील, काँग्रेस सेवादल तालुका अध्यक्ष हिरामन जोशी, सरपंच कुंभारी विकास दशरथ पाटील, जामनेर प्रवीण पाटील, सोनाळा राष्ट्रवादीचे मधुकर शंकर शिंदे, मुरलीधर चौधरी, रितेश जाधव, गोपीचंद राठोड, हिरालाल जवरे, प्रभाकर जवरे, प्रवीण पाटील, प्रदेश प्रवक्ते योगेश देसले, प्रफुल्ल लोढा, नरेंद्र जंजाळ, अरविंद चितोडिया, शैलेश पाटील, प्रभू झाल्टे, उत्तम पाटील, अरविंद तायडे, पंडित नाईक, किरण पाटील, श्रीधर नाईक, आदित्य गायकवाड, सुधाकर पाटील, हरीश पाटील, उमेश नाईक, विशाल पाटील यांच्यासह अनेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटात प्रवेश केला आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।